चौथ्यांदा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आज अति आक्रमक झालेले आणि तेवढेच भावुक झालेले सुद्धा बघायला मिळाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला गाठण्यासाठी ते स्टेजवरनं उठले आणि मुंबई गाठण्यासाठी थेट गाडीत बसले. यावेळी मराठा आंदोलकांनी मनोज जरांगेंना अडवायचा प्रयत्न केला. मी सागर बंगल्यावर येतो आणि तिथे मला पोलिसांकडून गोळ्या घाला अशी आक्रमक भाषा जरांगेंनी सुरू केलेली आहे. 10% आरक्षण घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय, तसंच आमच्या माणसात फूट पाडण्याचा डाव आहे, असे गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केले आहेत. जरांगे मुंबईच्या दिशेनं निघालेले असून ते मुंबईत येण्यावर ठाम आहेत. गंगापूर येवला नाशिक मार्गाने ते मुंबईला येणार असल्याची सध्या प्राथमिक माहिती मिळते. सचिन जिरे आपल्याला अपडेट देत आहेत. जरांगेंच्या ताफ्यासोबत सचिन आहे. सचिन, कुठपर्यंत हा ताफा पोहोचलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरांगे ज्यांना खूप अशक्तपणा आलेला आहे त्यांची तब्येत कशी आहे आणि मराठा आंदोलक जे त्यांच्यासोबत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे? नम्रता, आता हे भांबरी गाव आहे, अंतरवाली सराटीचे काही किलोमीटर पुढं हा गाव आहे भांबरी म्हणून. या गावापर्यंत आता सध्या मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहे. ते या ठिकाणाहून आता पैठणला जातील, पैठणहून येवला, गंगापूर, गंगापूरहून येवला, येवल्याहून नाशिक, नाशिक ते ठाणे आणि ठाण्याहून मग नंतर मुंबई असं ते जाणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांची तब्येतीची जर आपण माहिती जर सांगितली तर आपण पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी ते पडलेले आहेत. गेले अनेक तास झाले, 24 तासापेक्षा अधिक झालेले आहे. त्यांनी उपचार नाकारलेला आहे, सलाईन देखील त्यांनी बंद केलेली आहे आणि पाणी देखील त्यांनी ग्रहण केलेलं नाही आहे. त्यांनी अनेक आरोप केल्यानंतर आता ते जी समाजाची बैठक होती त्या बैठकांमधून उठून आले आणि ते थेट आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहे. मी आता मुंबईला चाललेलो आहे, मी मुंबईला जाणार, एक तर मी गुलाल घेऊन येणार, अन्यथा मी माझं काही बरं वाईट झालं तर मला त्यांच्या दारामध्ये टाका, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आणि यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे निघालेले आहे मुंबईच्या दिशेने आणि आपण पाहू शकतो त्यांची प्रकृती आता बिघडताना दिसत आहेत. ते गाडीमध्ये त्यांना बळजबरीने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना बसवलं आणि एका ठिकाणी ते त्यांना चक्कर देखील आली होती, त्यानंतर देखील ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते, मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना बळजबरीने गाड्यामध्ये बसवलेलं आहे आणि आता ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. आपण पाहू शकतो त्यांच्यासोबत अशा पद्धतीने हजारोच्या संख्येने मराठा बांधव आहेत. या लहान मुली असतील, महिला असतील, सर्वच देखील या यांच्या सोबत पुढे आलेले आहेत. या महिला आहेत, शेकडो गाड्या देखील त्यांच्या ताफ्यामध्ये आहे आणि ते जसं पुढे चालले तसं सर्व आंदोलक त्यांच्या माघारी आता इथे जात आहेत. आपण पाहू शकता की या चिमुकल्या आहेत. अशा पद्धतीने आता मनोज जरांगे यांचा ताफा जो आहे तो आता पुढे मुंबईच्या दिशेने निघालेला आहे. नम्रता, अपडेट्स घेत राहू तुमच्याकडून, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि मुंबई गाठण्यासाठी जरांगे गाडीत बसले असता त्यांनी कोणती प्रतिक्रिया दिली आपण बघूया. आता मुंबईला आल्यावर आढ्यो ना आढ्यो, तू पोलिस हातात घाल गोळ्या, मला तू आता पोलिस हातात आढ्यो निघालो मुंबईला. तुला मराठी काय असते तुला आता दिसते. सागर बंगल्यावर मला हे जर मध्ये मेलो पुशाने सागर बंगल्यावर ट्राप मार घ्याव नाही तर तेव मारीन, तेव मारीन मला गोळ्या घालून तिथं त्याच्या पोलिस जात. तुला दारात येतो मारे होतोय पोलिसाला आढायला लाव माझ्या गाड्या आणि मारायला आढायला लाव तो येतो मी तिकडं. तुम्हाला सांगतो गाडी घ्या तुम्ही तिकडं, तुम्ही गाडी घ्या तिकडं, तुम्ही गाडी घ्या पहिली तिकडं. याचे पोलिस कसे गाडी आली ती त्याच्या पोलिसाला गोळ्या घालायला लावल्या त्याने मला, घालू दे त्याच्या पोलिसाला मला गोळ्या. तुम्ही गाडी घ्या तिकडे, लोक जर गाडीला आडे झोपले तर दमबंडी घ्या लोकांना धक्का लागून देऊ नका, त्याच्या पोलिसाला आणून द्या गाडी, त्याच्या पोलिस गाडी आणून त्याला गोळ्या घालायला सांगणार आहे. गोळ्या घालतो षडयंत्र विरोधात मला 10% घे म्हणून दबाव आणतो. माझ्या जवळच्या आंतरवाडीतले लोक फोडितो, महाराष्ट्रातले माझ्या जवळचे फोडितो.